राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासाठी पवारांची सभा होणार आहे. पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे, लोकसभेचे रावेर उमेदवार श्रीराम पाटील यांनी शरद पवारांचं स्वागत केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार सतीश पाटील यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित होते. शरद पवार जळगावमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेला रोहिणी खडसे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. लोकसभेचे रावेर मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील आहेत, महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी म्हणून शरद पवार आता जळगावमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी यावेळेला रोहिणी खडसेंसोबतच जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार सतीश पाटील आणि सोबतच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. थोड्याच वेळात शरद पवारांची रावेर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला मतदानासाठी आवाहन करणारी सभा होणार आहे. रोहिणी खडसेंनी स्वागत केलं त्यावेळीचे हे दृश्य.